विटा पोलीस ठाण्यातही पूजा खेडकरचे भाऊ। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। सध्या आयएएस पूजा खेडकरची चर्चा जोरात आहे, तिने जमवलेली माया चर्चेत आहे। विटा पोलीस ठाण्यातही आयएएस पूजा खेडकरचे भाऊ आहेत। या पूजा खेडकरच्या काही भावांची प्रगती पाहिल्यावर डोळे पांढरे होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। हफ्त्या हफ्त्यानं त्यांनी जमवलेली माया डोळे दिपवणारी आहे। पोलीस ठाण्याच्या साहेबांकडे नसेल इतकी माया या पोलीस दादांच्याकडे सापडेल। विटा पोलीस ठाण्यातले काही कर्मचारी भलतेच मायाळू आहेत। त्यांच्या मायाळूपणाची जर चौकशी केली तर डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांच्याकडे 3-3 बंगले, गाड्या, आणखी बरंच काही आहे। विटा पोलीस ठाण्याचा महिन्याचा हप्ता सगळा मिळून 60 लाखाच्या वर असल्याची चर्चा आहे। या हप्त्यांसाठी जे कलेक्टर नेमलेले आहेत ते अग्रक्रमाचे दावेदार असतात। ठरलेल्या हप्त्यात अधिकची रक्कम वाढवून पोहोच करताना ती वजा करून पोहोच केली जात असल्याचंही बोललं जाते। पोहोच करतानाही वरिष्ठाची वजा करून उरलेली माया ममता आपलीच। काही कर्मचाऱ्यांची जर चौकशी लावली तर हे पोलीस दादा किती मायाळू आहेत हे समोर येईल। गेल्या काही वर्षात शहराला गुंडगिरीच्या, अवैध धंद्याच्या, कॅन्सरची लागण झाली। अवैध धंद्यांना जोरदार बरकत आली आहे। 2 नंबरचे धंदे जसे बरकतीत येत आहेत तसं पोलीस ठाण्यालाही भरपूर लक्ष्मी दर्शन होताना दिसते। दडजोडी, हफ्ते, चिरीमिरी यातनं लक्ष्मी माता भलतीच प्रसन्न होताना दिसते। महिनाकाठी तब्बल 60 लाखाच्या वर हप्त्याचा आकडा असल्याची चर्चा आहे। यात खालचा किती वरचा किती हा अंतर्गत मामला। त्यातही अदली मधली अनेक नाजूक प्रकरणं वाट्याला आली की चंगळच असते। मिटवा मिटवीचे सामाजिक कामही चांगलंच फायद्याचं असते। एखादा गुन्हा असा घडतो की खालीवर दोन्हीकडे चंगळ होते। काही दिवसांपूर्वी नाजूक प्रकरणातल्या कथा पटकथा पोलीस ठाण्यातच लिहिल्या गेल्या। पटकथाकारांनी त्यानुसार मूळ कथेतले कलाकारही बदलले म्हणे। अशा अनेक बाबी सध्या तेजीत आहेत। या लक्ष्मी दर्शनातून उसंत मिळाली तरच शहरात बळावलेल्या गुंडगिरीला आळा बसणार आहे। ज्यांच्या कृपेनं लक्ष्मी माता प्रसन्न होते अशा गुरु मंडळींवर कारवाई कशी करणार? त्यांच्या अवैध धंद्यांना चाप कसा लावणार? नवीन आलेले पोलीस निरीक्षक चांगले असल्याची चर्चा आहे। ते या मायाळू कर्मचाऱ्यांना आणि शहरातली गुंडगिरी, अवैध धंद्यांना चाप लावणार का हा खरा प्रश्न आहे।